नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून आज रात्री मध्यरात्री तसंच पुढील चोवीस तासामध्ये विज्युलो रोजी जोरदार पाऊस शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आपण बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला <ETITANij2> सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलक्या मध्यम सरींची शक्यता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये आहे जोर थोडा कमी राहील आज रात्री आणि मध्यरात्री तर या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये पावस जोर वाढत आहे सावंतवाडी मालवणकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील पावसाचा जोर कुणकेश्वर कणकवली पोंडा राजापूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी मध्यम स्वरूपाची पावस अशक्यता रत्नागिरी साखरपा माकजन कोयना पाटण चिपळूण गुहागर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बीच जुलै रोजी आहे आज रात्री मध्यरात्री अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे राहील तसेच खेड दापोली प्रतापगडकडे आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर कमी राहील गोरेगाव दिवे घर या सर्व परिसरामध्ये हलक्या सरीची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच रोहालवा असा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा रायगड जिल्ह्यामध्ये बघितला असता रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अलिबाग सोंडी पेजरी पेन खोपोली हा जो सर्व काही परिसर आहे आसपासचा लगतचा काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याच भागामध्ये मध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकते जोर थोडा कमीच राहील मुंबई नवी मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे या ठिकाणी आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी सर्वत्र आहे मुंबई नवी मुंबई नेरळ उल्हासनगर शहापूर वसई विरार ठाणे पालघर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून आज रात्री आणि मध्यरात्री मात्र जोर कमी राहील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज रात्री मध्यरात्री तसेच पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री पावस शक्यता फार काही नाही तसेच पुढील चोवीस तासामध्ये मात्र नागपूरमध्ये जोर जबरदस्त वाढणार आहे जोरदार पावस शक्यता देखील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आहे नागपूर मौदा भंडारा तसेच तुमसर रामटेक सावनेर काटोल कोडाली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी आहे आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी पाऊस शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासात पाऊस जोर वाढत आहे गोंदियाकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गोंदिया लाळंजी वारासिवनी बालाघाट साकोली देवरी हा जो सर्व काही परिसर आहे गोंदिया जिल्ह्याचा या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी आहे आणि याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता पावसाची शक्यता फार काही नाही गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते आज रात्री आणि मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे गडचोलीकडे देखील आज रात्री मध्यरात्री शक्यता कमी स्वरूपात आहे उत्तर भागकडे दक्षिणेला मात्र मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो चामुर्शी मुलचेरा एटापल्ली हा जो परिसर आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज रात्री आणि मध्यरात्री तर मित्रांनो या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये गडचुलीकडे बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून राहील पावसाचा जोर कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय गडचुली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील पुढील चोवीस तासामध्ये देखील चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूरकडे पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे आज रात्री मध्यरात्री चंद्रपूरच्या दक्षिणेला हलक्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही वातावरण कोडे राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू आहे पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडेच राहील काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात ढगाळ वातावरण राहील हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे पुलगाव तुळजापूर हिंगणघाट वर्धा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये जोर मात्र कमी राहील आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही वर्धा जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे देखील आज रात्री आणि मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही वातावरण कोरडेच राहील अंशता ढगाळ उतरून बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे आणि याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता अंशता ढगाळ उतरून हलक्या मध्यम शक्यता अमरावतीमध्ये चांदूर मोजरी मोर्शी अचलपूर चिखलदार या सर्व परिसरमध्ये आहे अकोलामध्ये पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपात पावस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा या सर्व परिसरमध्ये आहे आज रात्री आणि मध्यरात्री अकोला जिल्ह्याकडे पावस शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे वाशिमकडे देखील आज रात्री आणि मध्यरात्री वातावरण कोरडे राहील मात्र पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील बुलढाणाकडे बघितला असता बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर तसेच मोहरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी आहे आज रात्री मध्यरात्री बुलढाणाकडे पावसाची शक्यता फार काही नाही वातावरण कोडे राहील खानदेशामध्ये जळगावकडे आज रात्री मध्यरात्री पावस शक्यता फार काही नाही वातावरण कोडे राहील मात्र पुढील चोवीस तासात जोर जबरदस्त वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतोय જળગા ભુસાવળ ચોપડા અમળનેર પરોળા એરંડોલ पाहूर जामनेर पाचोरा भडगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी आहे तर धुळे जिल्ह्याच्या देखील पूर्व भागाकडे जोर जास्तच राहील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे साखरी तालुक्याकडे मात्र अंशतः ढगाळ तर राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता साखरी तालुक्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो आहे चिमठाणे दोंडाईचा सिरपूर सिंधखेडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर तुळक भागामध्ये जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये आज रात्री मध्यरात्री अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे नंदुरबारकडे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता आहे नंदुरबार शहादा तुळदा नवपूर विसरवाडी हलक्या मध्यम सरी शक्यता आज रात्री मध्यरात्री असून पुढील चोवीस तासामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे नंदुरबार शहादा तुळदा कलकुवा कर्णी सर्वत्र पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे नाशिकमध्ये नाशिक सिन्नर नाशिक वणी मनमाड मालेगाव येवला सटना देवळा चांदवड सापुतारा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी आहे तर जोर खरपाडा त्र्यंबकी गतपुरी या परिसरामध्ये जोरदार देखील राहील पुढील चोवीस तासामध्ये आज रात्री मध्यरात्री अंशतः ढगाळ उतरून बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज रात्री आणि मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच ठिकाणी मात्र कोडीच राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पुढील चोवीस तासामध्ये अंशता ढगाळ उतरून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे अहमदनगरमध्ये देखील मात्र हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये वीज वीज जुलै रोजी जोर मात्र कमीच राहील पुने पुणे जिल्ह्याच्या हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे जुन्नर मनसर चाकण पुणे सासवड लोणत फट्टण बारामती हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही पुण्यामध्ये देखील साताराच्या देखील बऱ्याच भागांमध्ये वातावरण कोडे राहील आज रात्री आणि मध्यरात्री पुढील चोवीस तासामध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकते सातारामध्येही सोलापूरकडे बघितलं असता सोलापूर जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर कमीच राहील बऱ्याच भागामध्ये होतो कोडे राहील तर वीस जुलैच्या रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूरमध्ये बघायला मिळू शकतो आज रात्री आणि मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे सोलापूरमध्ये अंशता ढगाळून राहील वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते सांगली आणि कोल्हापूरकडे देखील आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता वीस जुलै रोजी हलक्या मध्यम सरीं शक्यता सांगलीमध्ये देखील आहे आणि कोल्हापूरकडे देखील आहे राधानगरी गगनबावडाकडे पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे पावसाची आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये बघितलं सादोमधून हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो औरंगाबादमध्ये जालनामध्ये बघितलं हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी आहे जालनामध्ये आज रात्री मध्यरात्री पाऊस शक्यता फार काही नाही बीडकडे देखील वातावरण कोरडेच राहील आज रात्री आणि मध्यरात्री पुढील चोवीस तासामध्ये बीडच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जास्त ठिकाणी तर हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी झालेला बघायला मिळेल आणि उस्मानाबादमध्ये बघितलं असं उस्मानाबाद जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे। पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही उस्मानाबाद धाराशिवमध्ये या ठिकाणी देखील वातावरण कोडे राहील लातूरमध्ये लातूर औसानी लंगा शोधपाल उदगीर या सर्व परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे फार काही नाही अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी बघितला असता लातूरमध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी मात्र कोड्यासहून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे परभणीमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये शक्यता फार काही नाही आणि आज रात्री मध्यरात्री बघितलं असता परभणीच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडेच राहील नांदेडकडे देखील आज रात्री मध्यरात्री शक्यता फार काही ना नाही तर पुढील चोवीस तासामध्ये अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील हिंगोलीकडे या ठिकाणी देखील पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो पुढील चोवीस तासामध्ये वीस जुलै रोजी तर या ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्री बघितलं असता पावस जोर कमीच राहील बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो आपण चुकून जर तुमचा जिल्हा राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र